नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मी अशी आशा व्यक्त करते की सगळेजण अगदी मजेत असाल. आजचा विषय आहे मसाले भात. तर मसाले भात प्रत्येकाच्या घरी बनतो. करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे, पण मसाले भात तोच असतो. तर आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्यातील अगदी मस्त असा मसाले भात करून दाखवणार आहे, जो मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. आणि मी माझ्या घरी जेव्हाही नॉनव्हेज बनवते तेव्हा हा मसाले भात बनवते. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर मसाले भात बनवण्यासाठी त्याचा एक वाटण आहे. तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, छान तेलावर भाजून घेतलेलं आहे. आलं लसूण घेतलेलं आहे, लवंग आणि दालचिनी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं. आणि हे अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे छान. आणि तांदूळ पाहूया. तर तांदूळ इथे तुम्ही कुठलाही घेऊ शकता, रोजच्या वापरातला, घरगुती वापरातला कुठलाही घेऊ शकता. इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि तो छान असा धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी. त्यानंतर ना इथे मी पुदिना वापरणार आहे. तर अर्धी वाटी पुदिना मी छान पाण्यात भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर भात बनवण्यासाठी इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 तमालपत्र आणि 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेला आहे. तर इथे एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यात तमालपत्र टाकायचं आहे. आणि तमालपत्र छान असं 1/2 मिनिटासाठी भाजलं गेलं की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची देखील छान अशी भाजून घ्यायची आणि मग कांदा टाकायचा आहे. आणि कांदा अगदी छान असा सोनेरी रंगावर आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तर छान सोनेरी रंगावर परतल्यानंतर न यामध्ये आता जे आपण वाटण वाटलेलं आहे तर ते वाटण टाकून घ्यायचं आहे. आणि हे आता व्यवस्थित असं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर छान असं परतल्यानंतर ना यामध्ये मी स्वच्छ धुतलेला पुदिना टाकलेला आहे. तर पुदिन्यामुळे या भाताला खूप मस्त टेस्ट येते आणि पचायला देखील हलकं होतं. छान तेल सुटेपर्यंत हेही परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये धुवून भिजत घातलेला तांदूळ टाकलेला आहे आणि छान असा आपल्याला तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाणी मी जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी वापरलेलं आहे. तर तांदळाच्या क्वालिटीमुळे किंवा क्वालिटी बरोबरच पाण्याचं प्रमाण देखील ठरू शकतं. तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊन याला भात आता शिजेपर्यंत आपल्याला हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. छान उकळी यायला लागलेली आहे म्हणजे आता भात आपला 1/2 शिजत आलेला आहे. तर पुन्हा झाकण ठेवून याला मी छान असं शिजवून घेणार आहे. जोपर्यंत भात बनत नाही तोपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर मसाले भात आपला बनून तयार झालेला आहे, अगदी झटपट तयार होतो आणि मस्त लागतो हा भात. बटाट्याच्या रस्सा भाजीसोबत किंवा मटणासोबत देखील तुम्ही हा सर्व करू शकता. खूपच भन्नाट बनतो आणि एक वेगळी चव आहे आणि टेस्टही छान आहे. नक्की करून बघा.